स्टुडिओमध्ये आपण ट्वेंटी वन नंबरचा मोस्ट आय एम पी बघितला या व्हिडिओमध्ये आपण ट्वेंटी टू नंबरचा आय एम पी न्यूमेरिकल डिस्कस करणार आहोत ट्वेंटी टू नंबरचा आय एम पी डिस्कस करणार आहोत बघा ए सोनोमीटर वायर इज अ स्ट्रेस बाय टेन्शन ऑफ ए फोर्टी मीटर टेन्शन दिलेलं आहे तो किती तुम्हाला फोर्टी मीटर इट वायब्रेट्स अँड युनिसॉन विथ द ट्युनिंग फॉर फ्रिक्वेन्सी थ्री एट फोर अर्ड्स म्हणजे काय दिलं फ्रिक्वेन्सी म्हणजे नॅचरल फ्रिक्वेन्सी किती दिली तुम्हाला थ्री एट फोर अर्ड्स दिलेला आहे ठीक आहे

जेव्हा पुढची कंडिशन वताची काय सांगितलं त्यांनी मी टेन्शन काय केलं दुसरं जर टेन्शन म्हणून याला काय म्हणतो मी टी वन याला काय म्हणतो मी एन वन आणि दुसरं काय म्हटलं याला काय म्हटलं नंबर ऑफ बिट्स काढायचं म्हणजे काय टू टाइम्स ऑफ एन टू काढायला का, 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 का कारण की टू का सेकंड म्हणून म्हटलं काय सेकंड फ्रिक्वेन्सी आणि त्याला काय टू ने म्हटलं काय ठीक आहे चला काय दिलं दुसरं काय सांगितलं टी टू जो आहे तो पहिल्यापेक्षा कितीने डिक्रीज होणार आहे कितीने डिक्रीज होणार आहे तुमचा वन पॉईंट ट्वेंटी फोरने चला फोर्टी मायनस वन पॉईंट ट्वेंटी फोर म्हणजे काय टेन म्हणजे काय नाईन म्हणजे काय नाईन थर्टी नाईन थर्टी नाईन पॉईंट सेवन आणि किती झालं थर्टी नाईन पॉईंट सेवन्टी सिक्स थर्टी नाईन पॉईंट सेवन्टी सिक्स बरोबर का सॉरी थर्टी एट पॉईंट सेवन्टी सिक्स थर्टी एट पॉईंट सेवन्टी टी टू किती मिळाला थर्टी एट पॉईंट सेवन्टी सिक्स न्यूटन आणि आपल्याला काय काढायला लागलं बिट्स काढायला लागलं आणि तुम्हाला बिट्स म्हणजे माहीत झालं बिट्स म्हणजे काय असतो एन टू मायनस एन वन किंवा एन वन मायनस एन टू बरं एन वन मायनस एन टू किंवा एन टू मायनस एन वन पण आपल्याला काय विचारलं टू सेकंड म्हणून काय करा फक्त याला टू ने मल्टिप्लाय करा ठीक आहे चला म्हणजे आपलं एन वन मिळालं आपल्याला काय मिळवायचं आता एन टू ठीक आहे वी एव्ह वी एव्ह आपल्या जवळ काय एन इज इकड काय वन अपॉइंट टू एल स्क्वेअर रूट ऑफ टी वाय एम बरोबर की नाही टी वाय एम एल कॉन्स्टंट ठेवलेला आहे त्यांनी एम कॉन्स्टंट ठेवलेला एकच वायर घेतला म्हणून का म्हणू शकतात एन इज डायरेक्टली प्रपोशन टू द टी म्हणून तुम्ही काय म्हणू शकता एन इज इट काय के स्क्वेट ऑफ टी पर काय अपवान रूट टी इज इकड काय के मग तुम्ही का म्हणू नाही आता ह्या एन टू आणि टी वनला तिकडे शिफ्ट केला म्हणजे काय एन वन अप वन एन टू इज इकडून काय भेटू मला स्क्वेअर रुट ऑफ टी वन अप वन टी टू ठीक आहे काय भेटू मला टी वन अप वन टी टू याला मी फक्त उलटा करून घेतो म्हणजे काय एन टू अपन एन वन का कारण की आपल्याला एन टूच काढायचा आहे ना मग एन टू अपन एन वन इज इकु काय स्क्वेअर रूट ऑफ टी टू अपन टी वन केलं क्लिअर आता आपल्याला काय काढायचं एन टूच काढायचा आहे मग एन टू इज इकुट काय स्क्वेअर रूट ऑफ टी टू अपन टी वन इन टू काय एन वन चला बाकी सगळे काय व्हॅल्यू घेऊन डेटामध्ये इथे चला एन टूच काढायचा आहे मग एन टू इज इकुटू काय नारे स्क्वेअर रूट ऑफ टी टू स्क्वेअर रूट ऑफ टी टू बघा बरं किती थर्टी एट पॉईंट सेवेंटी सिक्स आहे थर्टी एट पॉईंट सेवेंटी सिक्स आहे थर्टी एट पॉईंट सेवन्टी सिक्स डिवायड बाय काय हा किती आहे टी वन किती दिला आहे फोर्टी हां इन्टू किती एन वन किती दिलं आहे एन वन किती थ्री एट फोर किती दिलं तुम्हाला थ्री एट फोर चला काय करायचं आहे या पद्धतीने करूया थर्टी एट पॉईंट सेवन्टी सिक्स इन्टू फोर इंटू टेन डेज टू मायनस वन इथं आलेला आहे ठीक आहे चला इन टू किती थ्री एट फोर आहे तर किती चार चार नव्व छत्तीस उरले किती दोन बरोबर की नाही चार नव्व छत्तीस उरले किती दोन दोन म्हणजे चाळीस चार सक चोवीस चाळीस चारस चोवीस बरोबर की नाही चार चारस चोवीस उरले किती मग उरले तीन चार नव्व छत्तीस इंटू किती टेन टू मायनस वन काही घडबड तर होत नाही ना एकदा चेकआउट करून देतो ठीक आहे थ्री पॉईंट सिक्स नाईन ओके याला काय करूया आपण याला काय केलं मी इथपर्यंत आणलं म्हणजे काय नाईन्टी सिक्स केलं काय केलं नाइंटी सिक्स पॉईंट नाईन इन्टू किती टेन रेश टू हा इथं झाला म्हणजे काय झालं माझं ॲक्च्युअल असा पाहिजे म्हणजे काय झालं मायनस टू की नाही पॉईंट इकडे आणला म्हणजे मायनस वन इंटू मायनस टू मग काय झालं नाईन्टी सिक्स पॉईंट नाईन इंटू किती टेन रेश टू मायनस वन इंटू किती थ्री एट फोर इंटू किती थ्री एट फोर इंटू किती थ्री एट फोर चला नाईन्टी सिक्स पॉईंट सिक्सचा नाईन्टी एट पॉईंट सिक्सचा जर मी काय केला स्क्वेअर काढला स्क्वेअर रुटच्या टेबलमध्ये किती बघितला नाईन्टी एट पॉईंट नाईन नाईन्टी एट नाईन्टी सिक्सचा स्क्वेअर रुटच्या टेबलमध्ये काय बघितलं मी नाईन्टी सिक्सचा नाईन नाईन्टी सिक्सचा नाईन नाईन्टी सिक्सचा नाईन 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 किती नाईन पॉईंट एट फोर फोर आहे किती नाईन पॉईंट एट फोर फोर आहे नाईन पॉईंट एट नाईन पॉईंट एट फोर फोर इन टू किती टेन दे डेश टू मायनस वन इन्टू किती थ्री एट फोर म्हणजे किती झालं तुमचं झिरो पॉईंट नाईन एट फोर फोर इंटू किती थ्री एट फोर चला लॉक टेबल अप्लाय करायचं आहे आणि फक्त टूने मल्टिप्लाय करायचं बरं की नाही हां किती कॅरेटस्टिक वन बार किती कॅरेटस्टिक टू ओके किती बघणार नाईन्टी एटचा फोर 98 फोर नाईन्टी एटचा फोर में में फोर बघणार नाईन्टी एटचं काय बघणार फोर फोरमध्ये बघणार नाईन्टी एटचा फोर किती नाईन नाईन थ्री झिरो आहे आणि मिंडी प्लसमध्ये काय बघायचं फोर तो किती टू आहे नाईन नाईन थ्री टू आहे किती नाईन नाईन

थ्री सेवन सेवन सिक्स आहे आणि मिन डिपल्समध्ये किती बघायचं फाईव्ह तू किती आहे फोर आहे म्हणजे काय फोर सेवन थ्री सेवन सेवन एट आहे किती थ्री सेवन सेवन एट आहे थ्री सेवन सेवन बरोबर सेवन एट आहे थ्री सेवन एट झिरो येतं डे सिमन इथं इन्टू किती टेन डेश टू टू म्हणजे काय थ्री सेवन एट किती आलं तुमचा थ्री सेवन एट किती आन्सर आला याचा थ्री सेवन एट अट झाला इन टू ट्वेल्व किती आलं आपला थ्री सेवन एट अट झाला ठीक आहे या साईडला पार्ट दिसतोय या साईडचा पार्ट दिसतोय फटक नाही आता आपण थोडंसं कुठेतरी वरच्या साईडला ऍडजस्ट करून घेऊ एक्झाम्पल वरच्या साईडला ऍडजस्ट करून घेऊ थ्री सेवन एट अडच आले ठीक आहे इथं ॲडजस्ट पाहतो बघा थोडंसं पार्ट राहिलं फक्त थ्री सेवन एट मग आपल्याला बीट बीट इज काय असणार आहे एन वन मायनस एन टू करा का कारण की एन वन मोठा आहे थ्री एट फोर आहे किती थ्री एट फोर मायनस किती हा किती थ्री सेवन एट किती झालं तुमचं डिफरन्स किती येणार सेवन्टी एटमधून एटी फोर गेला चौदा चौदा म्हणजे चौदा हा सहा सिक्स अड्स येणार बरोबर की नाही सिक्स सिक्स बीड्स तयार होते किती बिट्स तयार होते त्याचे सिक्स बिट्स तयार होतील सिक्स बिट्स पर सेकंद सिक्स बिट्स पर सेकंद ठीक आहे दिसत आहे सिक्स बिट्स पर सेकंद पण आपल्याला किती विचारलं आहे टू सेकंद विचारलं बरोबर रे फॉर टू मिनट फॉर टू सेकंद पर टू सेकंद म्हणजे काय टू इंटू सिक्स म्हणजे काय ट्वेल्व बिट्स पर टू सेकंद ठीक आहे ट्वेल्व बिट्स पर टू सेकंद एकदा कन्फर्म करून घेऊ एकदा आन्सर ट्वेल्व आन्सर आहे किती एक्झाम्पल बावीस हवं बावीस आन्सर ट्वेल्व आर्ट्स ठीक आहे ट्वेल्व आर्ट्स ठीक आहे बिट्स म्हणजे बिट्स पर पेकन म्हणजेच काय अर्ट्स फक्त एवढं लक्षात ठेवा एका भेट मला ट्वेल्व आर्ट्स आणि एका वेटला सिक्स आर्ट्स ठीक आहे फ्रिक्वेन्सीचा डिफरन्स काय अल्जमध्ये असतो परत बीट पण पर म्हटलं जातं